टीएमपीसी कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चैनल ला सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी सचिन गुळीक, स्पर्धाग्राम आणि आपल्या लडक्या ईएमपीएससी कट्टा या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। याच्यापूर्वी आपण पाहिले होते 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आणि त्या व्हिडिओला दिलेला एवढा प्रतिसाद आणि त्याच्या कमेंट्स आणि त्याला दिलेल्या लाईक्स, तर याला अनुसरून 1821 आणि 1822, तर याला आता 2021 आणि 2022 मध्ये 200 वर्ष पूर्ण होतात आणि या 200 वर्ष पूर्ण होणाऱ्या या घटनांमध्ये, या घटनांच्या 200 वर्ष पूर्ण होणाऱ्या या घटनेला आणि या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, याच्या अगोदर 100 वर्ष महात्मा फुले, त्याचबरोबर कर्झन, बंगालची फाळणी, न्यायमूर्ती रानडे या सर्वांचे व्हिडिओज याला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे किंवा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन आहे। आता याच्यानंतर आपण 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना घेणार आहोत। एक्झाम ओरिएंटेड सगळे टॉपिक आहेत आणि याच्यामध्ये जी माहिती दिली जाते तर पूर्ण माहिती दिली जाते की ज्याच्यावरती आयोगाचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स कव्हर होतात, लक्षात ठेवायचं आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। जशा पद्धतीने तुम्ही 100 वर्षाच्या घटना बघितल्या होत्या की 1921 आणि 22, त्यालाच 2021-22 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले, तर तशाच पद्धतीने यामध्ये सुद्धा आपण डिटेल्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक कमेंट्स करायला विसरू नका। आता यामध्ये पहिली जी घटना येते तर बॉम्बे समाचार नावाचं वर्तमानपत्र आहे। काय विशेष आहे या बॉम्बे समाचार वर्तमानपत्राचं? तर या वर्तमानपत्राची सुरुवात ही 1 जुलै 1822 मध्ये झालेली होती, लक्षात ठेवायचं। आणि म्हणूनच मी अगोदरच क्लिअर केलेलं होतं की 1821 आणि 1822 या वर्षी या घटनेला 2021 आणि 22 मध्ये 200 वर्ष पूर्ण होतात आणि म्हणूनच आपण काय करतोय तर 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आपण इथं कम्प्लीट करतोय। ठीक आहे, आता बॉम्बे समाचार त्यालाच काय म्हटलं जातं? सद्य परिस्थितीमध्ये त्याचं नाव आहे मुंबई समाचार, या नावाने त्याला ओळखलं जातं आणि अजूनही ते वर्तमानपत्र चालू आहे। याची सुरुवात 1 जुलै 1822 मध्ये झाली होती। आता संस्थापक कोण होते याबद्दल प्रश्न विचारला जातो तर फरदुंजी मर्जबान किंवा त्यांनाच मुराजबान या नावाने ओळखलं जातो, तर हे त्याचे संस्थापक आहेत। भाषा कोणती आहे? गुजराती। वर्तमानपत्र मग भारतीय असो किंवा महाराष्ट्राचं असो की याच्यावरती कंपल्सरी आयोगाने प्रश्न काढण्याची इथं धाडस दाखवलं जातं। ठीक आहे, म्हणून इथं काय करतोय आपण, तर भाषा कोणती आहे? गुजराती भाषा आहे। आता या वर्तमानपत्राचं मुख्यालय किंवा कुठे सुरुवात झालेली होती तर लक्षात ठेवा हॉर्निमन सर्कल फोर्ट बॉम्बे मध्ये। आता हे भारतातच आहे त्याची काही गरज नव्हती, परंतु याला या वर्तमानपत्र ज्या इमारतीमध्ये सुरू झालं होतं तर त्याला रेड हाऊस असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं। या रेड हाऊस मध्ये हे बॉम्बे समाचार वर्तमानपत्र, जे आज मुंबई समाचार या नावाने ओळखलं जातं। आता यानंतर याचा मालकी हक्क कोणाकडे गेला होता तर होमरस कामा या कुटुंबियांकडे याचा मालकी हक्क गेला आणि आज हे वर्तमानपत्र गुजराती भाषेमध्ये अजूनही चालू आहे मुंबई समाचार या नावाने। ठीक आहे, आता या वर्तमानपत्राचा इतिहास काय आहे? अगोदर आपण काय शिकलो, कोणत्या वर्षी कोणी संस्थापक कोण होतं, त्याच्यानंतर मालकी हक्क कोणाकडे आहे, भाषा कोणती आहे आणि कोणत्या ठिकाणी, ठीक आहे, त्याला 200 वर्ष पूर्ण झाले। आता या बॉम्बे समाचार वर्तमानपत्राचा इतिहास काय सांगतोय तर 1822 मध्ये बॉम्बे समाचार या नावाने हे वर्तमानपत्र काय होतं तर पहिल्यांदा साप्ताहिक म्हणून याची सुरुवात झालेली होती। आता साप्ताहिक म्हणजे आठवड्याला प्रसिद्ध होणारे, ठीक आहे, साप्ताहिक म्हणून सुरुवात झाली होती पहिल्या 10 वर्षासाठी। 10 वर्ष म्हणजेच कधी तर 1822 पासून 1832 पर्यंत हे वर्तमानपत्र साप्ताहिक म्हणून काम करत होतं आणि त्याच्यानंतर हे द्विसाप्ताहिक म्हणून काम करू लागलं होतं। आता द्विसाप्ताहिक म्हणून हे 1855 पर्यंत काम करत होतं आणि 1855 पासून पुढे हेच बॉम्बे समाचार हे वर्तमानपत्र हे दैनिक वर्तमानपत्र रेग्युलर हे दैनिक वर्तमानपत्र म्हणून काम करत होते, दैनिक वर्तमानपत्र म्हणून प्रिंट बनत होतं। ठीक आहे, आता प्रिंट निघत होती। या वर्तमानपत्राचं विशेष काय होतं? आता द्विसाप्ताहिक याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न निघाले असतील, कमेंट बॉक्समध्ये सांगा द्विसाप्ताहिकचा अर्थ काय होतो आणि एवढा जर समजत नसेल तर मग वर्तमानपत्राचे प्रकार कसे समजणार तुम्हाला आणि त्या प्रकारावरती प्रश्न विचारला जातो। आता वर्तमानपत्राचे प्रकार कोणकोणते असतात तर दैनिक आहे, साप्ताहिक आहे, द्विसाप्ताहिक आहे, त्याच्याबरोबर पाक्षिक आहे, मासिक आहे आणि नियतकालिक आहे, त्याचबरोबर सहामाही, तिमाही, वार्षिक, अच्छा मध्ये
द्वि साप्ताहिकचा अर्थ लगेच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचा आहे। आता याच्यामध्ये विशेष काय होतं या बॉम्बे समाचार वर्तमानपत्राचं, तर हे गुजराती भाषेतील पहिलेच वर्तमानपत्र होतं। आयोग या ठिकाणी प्रश्न तुमचा बनवू शकतं। त्याच्यानंतर विशेष अजून काय होतं, आशिया खंडातील हे सर्वात जुनं वर्तमानपत्र होतं, इथं आयोग प्रश्न काढतं। क्वेश्चन इंटू क्वेश्चन्सला किंवा वन लाईन्स मध्ये सरळ अर्थ प्रश्न बनवू शकतो, ठीक आहे। म्हणून इथं प्रश्न विचारतात ज्या घटनेला 100, 75, 60, 250, 125, 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आणि अजून एक महत्वाची सूचना, जशा पद्धतीने 100 वर्षाचा व्हिडिओ आला तशा पद्धतीने हा 200 वर्षाचा, याच्यानंतर 125 वर्ष आणि 150 वर्ष ज्या घटनांना झालेले आहेत, त्याचबरोबर 75 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्याच घटनांचे व्हिडिओ हे क्रमाक्रमाने अनुक्रमे आपल्या या लाडक्या युट्यूब चॅनल ईएमपीएससी कट्टावरती येणार आहेत। आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्वाची माहिती आहे। आता हे महत्वाचं काय आहे, तर गुजराती भाषेतील पहिलं आशिया खंडातील सर्वात जुनं वर्तमानपत्र, आणि त्याचबरोबर अजून काय, तर जगातील चौथे सर्वात जुनं प्रकाशन आहे हे बॉम्बे समाचार। इथं प्रश्न तीन प्रकारचे बनू शकतात आणि म्हणून याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे, या बॉम्बे समाचार वर्तमानपत्रावरती। आणि याच बॉम्बे समाचार वर्तमानपत्राला कोणत्या नावाने, हे बॉम्बे समाचार ओरिजिनल त्याची पाटी, ठीक आहे, हे रेड हाऊस मध्ये तयार सुरू झालेलं वर्तमानपत्र जे 1822 मध्ये, आणि याचंच नाव मुंबई समाचार म्हणून आजही कामा कुटुंबीय काय करतं चालवलं जातं यांच्याद्वारे, ठीक आहे। महत्वाची माहिती पहिले झाली। आता थोडीशी सूचना आहे, लगेच आली बघा सूचना काय आहे, तर आपल्या इतिहास या विषयाच्या ऑनलाईन बॅचेस आपल्या या स्पर्धाग्राम आपलं ग्राम लाडकं स्पर्धाग्राम, तर या स्पर्धाग्राममध्ये काय आहेत, तर आपल्या या इतिहास विषयाच्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत सगळ्याच बॅचेस, मग राज्यसभा पूर्वमुख्य, संयुक्त गट ब आणि क च्या या दोन्हीच्या पूर्वमुख्यच्या आहेत, त्याचबरोबर डिपार्टमेंट पीएसआयची बॅच सुद्धा आहे आपल्या पोलीस बांधवांसाठी, वनसेवा, कृषी आणि त्याचबरोबर इतर सगळ्याच डायरेक्ट एक्झाम किंवा सरळ सेवाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये ऍप्लिकेशनमध्ये सगळ्या बॅचेस लॉन्च आहेत। आता करायचंय काय, तर यामध्ये आणि अजून एक महत्वाची सूत्र, 1500 प्रश्न करंट अफेअर्सचे याच्यामध्ये दिलेले आहेत। हे 2021 आणि 2022 मध्ये जेवढ्या एक्झाम्स होत आहेत, तर याच्यासाठीचे हे सगळे प्रश्न या ऍप्लिकेशनमध्ये आहेत। तिथे जाऊन तुम्ही पोल टाईपमध्ये प्रश्न सगळे सोडवू शकता। आता या बॅचेससाठी संपर्क तुम्हाला या ऑफिसच्या नंबरवरती करायचा आहे किंवा एज अ मार्गदर्शक म्हणून या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे। ही एक छोटीशी सूचना झाली, आता थांबायचं नाही। एक छोटंसं उदाहरण आलंय माझ्यापुढे, आपण स्पर्धा परीक्षा करत असताना खूप सारा वेळ स्पेंड करतो, कुठे वेळ जातो आपल्या लक्षात राहत नाही। मी दाखवलेले स्टीव्ह जॉब्स ज्यांनी ऍपल बनवलं आणि जे इथं दाखवतोय मी काय, तर आज त्याला मेटा म्हटलं जातं, ते फेसबुक किंवा इंस्टाग्राम याचे महत्वाचे पर्सन किंवा याचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि हे आहेत स्टीव्ह जॉब्स। आता या दोघांची उदाहरणं का देतोय मी, कदाचित आपल्यापेक्षा एज्युकेशनने हे कमी असावेत किंवा जास्तही असू शकतं, परंतु सुरुवातीचं एज्युकेशन स्थापनेच्या वेळेचं आपल्यापेक्षा कमी असेल। आता इथं उदाहरण देण्याचं कारण काय माहितीये का, तर जेव्हा स्टीव्ह जॉब्स यांना विचारलं होतं की तुमच्या घराचा कलर कोणता आहे, तर त्यावेळी स्टीव्ह जॉब्स यांनी सांगितलं होतं की तो माझा बिझनेस नाही, आलं लक्षात, आणि मी काय करेल, तर घराचा कलर कोणता आहे याच्यापेक्षा मला जर तुम्ही बिझनेस प्लॅन विचारला किंवा इन्व्हेस्टमेंट कुठं करायचे विचारलं, तर मी मात्र नक्कीच काय करेल, तर हा माझा जो टाइम आहे तो माझा टाइम बिझनेस वाढवण्यामध्ये मी घालवेल, आलं लक्षात। याच्यासाठी स्टीव्ह जॉब्स याचं उदाहरण मी देतोय। आणि यांच्यानंतर दुसरे महत्वाचे व्यक्ती आहेत मार्क झुकेरबर्ग, अगदी कमी वयामध्ये सर्वात श्रीमंत बनणारे व्यक्ती। आता काय आहे, मेटा किंवा फेसबुक यांचे संस्थापक, फेसबुकचे संस्थापक यांना काय विचारलं होतं की एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की तुम्ही एक सगळे शर्ट हे एकाच कलरचे कसे असतात, आता यांचे शर्ट कोणत्या कलरचे असतात, तर यांचे ब्लॅक कलरचे असतात, ओके, आणि यांचे कोणत्या असतात, तर ग्रे कलरचे असतात। याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक आहे। आणि जेव्हा यांना मुलाखतदाराने यांना विचारलं होतं की तुम्ही एकाच कलरचे शर्ट का वापरता, तर त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं माहितीये का, मी जेव्हा ऑफिसला निघेल ना, तर त्यावेळी माझ्या मनामध्ये विचार नाही आला पाहिजे की मी आज कोणत्या प्रकारचा ड्रेस घालो। आता इथं यांनी कशावरती फोकस दिला होता, तर टाइम, म्हणून मी काय करतोय, तर वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे सगळेच अलमारीमध्ये शर्ट्स त्याच कलरचे लावलेले आहेत, म्हणजे तो काढला की घातला आणि ऑफिसला सरळ निघाला, यावरती बकवास मी टाइम कुठेही वेस्ट करत नाही। आणि यांनी ते सांगितलं होतं की मी घराचा कलर कोणता आहे किंवा कपड्याचा कलर कोणता घालायचा याच्यावरती टाइम नाही वेस्ट घालवत। आता याच्यातून मला सांगायचंय काय, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, तुम्ही सगळे मॅच्युअर आहात, कारण अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलेलं आहे आपल्या गोरगरीब आई वडिलांचं, आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी ही जो वेळ आहे ह्या वेळेचा सदुपयोग करत आहात, बिलकुल कोणत्याही प्रकारची वेळ वेस्ट घालवत नाही याची मला पुरेपूर कल्पना आहे। आणि याच्यासाठी मी या महान दोन व्यक्तींचं उदाहरण दिलेलं आहे याच्यासाठी की या दोघंही वेळेची एवढी केअर करतात, म्हणून वेळेची किंमत करा, वेळ तुमची किंमत करेल,
याच्याशिवाय कोणतेही महत्त्वाचं पद आणि कोणतेही महत्त्वाचं प्रतिष्ठेचं पद हे आपल्याला कधीच मिळत नाही. म्हणून वेळेची किंमत करा, वेळ तुमची किंमत करेल. आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. संवाद कौमुदी पहिल्यांदा कोणतं बघितलं? बॉम्बे समाचार. दुसरं वर्तमानपत्र कोणतं आलं? संवाद कौमुदी. आता या संवाद कौमुदी वर्तमानपत्राची पूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत. सुरू कोणी केलं होतं? तर राजा राम मोहन रॉय, आधुनिक भारतातील पहिले समाजसुधारक म्हटलं जातं की ज्यांनी सतीची चाल बंद व्हावी याच्यासाठी 1823 पासून 1829 पर्यंत विल्यम बेंटिंक आणि त्याचबरोबर नाना शंकर सेठ यांच्याबरोबर प्रयत्न केले होते आणि त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं होतं. काय की सतीची चाल जी आहे ते ही प्रथा कशी आहे, तर ग्रंथानेच त्याला मान्य त्याला काय केलेलं आहे, तर रिजेक्ट केलेले. मग तुम्ही लोक राबवणारे कोण, असा प्रतिकार करणारे राजाराम मोहन रॉय बंगालमधील पहिले समाजसुधारक, त्यांना आद्य समाजसुधारक म्हटलं जातं. आता बघूया संवाद कौमुदी वर्तमानपत्र कशासाठी, तो उद्देशच आहे ना तो, म्हणून मला तिथं डिटेल सांगावी लागले आणि इथं राज्यसेवेला प्रश्न इथं विचारलेला आहे. आता बघूया इथं संवाद कौमुदीचे संस्थापक कोण होते, तर राजाराम मोहन रॉय. आता ही राय किंवा रॉय ही पदवी कोणी दिली होती, तर अकबर दुसरा. ठीक आहे, अकबर दुसरा यांनी राय ही पदवी दिली होती. आता याच्या सॉरी राजा ही पदवी दिली होती, राय नाही, राजा ही पदवी दिली होती. आता याच्यामध्ये हे अकबर दुसरा यांनी ही पदवी दिली होती. आता याच्यामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य की अकबर दुसऱ्याने याला राजा ही पदवी यांना का दिली होती, तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा पटपट. तोपर्यंत आपण कम्प्लीट करून घेऊया संवाद कौमुदी. आता याची स्थापना ऍक्च्युली 1819 मध्ये झालेली होती स्थापना, परंतु याच संवाद कौमुदीचा पहिला अंक कोणत्या 4 तारखेला निघाला होता, तर 4 डिसेंबर 1821 मध्ये निघाला. आणि म्हणूनच इथं काही दिवसांपूर्वी 2021 मध्ये या घटनेला किती वर्ष पूर्ण झाले होते, तर 200 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणून आपण काय करतोय, तर या 200 वर्षाच्या घटनेला इथं आपण काय करतोय, योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, एक्झाम ओरिएंटेड माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आता लक्षात ठेवायचं, याचं मुख्यालय कुठे होतं, कलकत्ता बंगाल. ठीक आहे, आता बंगालमध्ये कलकत्ता महत्वाचं लोकेशन आहे, त्याचं मुख्यालय होतं. कोणती भाषा, बंगाली. बॉम्बे समाचार गुजरातीमध्ये होतं, त्याचबरोबर इथं संवाद कौमुदी ही बंगाली भाषेमध्ये प्रकाशित होत होतं. प्रकाशक कोण होते, महत्वाचे व्यक्ती आहेत, या व्यक्तीवरती प्रश्न 100% बनतो. पहिले संस्थापक कोण होते, जगन इथं राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, आता इथं प्रकाशक कोण आहेत, तर भवानी शंकर भवानी चरण बंडोपाध्याय आणि त्याचबरोबर गोविंदाचंद्र कोंगार या महत्वाचे व्यक्ती प्रकाशक आहेत. संस्थापक कोण आहेत, आता राजाराम मोहन रॉय आहेत. याच्यानंतर संपादक महत्वाचे कोणकोण होऊन गेले, राजाराम मोहन रॉय पहिले झाले. आता याच्यानंतर महत्वाचे इथं भवानी चरण बंडोपाध्याय, हरिहर दत्ता, गोविंदाचंद्र कोंगार, आनंदा गोपाल मुखोपाध्याय, तर हे महत्वाचे व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कारण का, तर संवाद कौमुदीचं यांनी संपादक हे पद सांभाळलेलं होतं काही कालावधीसाठी. आता या संवाद कौमुदीचा प्रकार कसा होता, तर हे साप्ताहिक वर्तमानपत्र होतं, हे वीकली होतं, आठवड्याला प्रसिद्ध होत होतं, प्रकाशित होत होतं, लक्षात ठेवायचं. आता याचं प्रकाशन कधी थांबलं होतं, तर 1836 मध्ये याचं प्रकाशन थांबलं होतं. त्याचं कारण काय होतं, तर 1833 मध्ये कोणाचा मृत्यू झाला होता, तर राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झाला होता. कोणत्या शहरामध्ये झाला होता, कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगा. ठीक आहे, असे मी प्रश्न विचारतो की तुम्हाला थोडंसं ऍक्टिव्ह करण्यासाठी, आणि म्हणून लाईव्ह असेल किंवा जेव्हा केव्हा तुम्ही ऑफलाईन मध्ये जेव्हा लेक्चर बघाल युट्यूब वरती व्हिजिट करून, तर त्यावेळी इथं टॉपिक आल्यानंतर या टॉपिक नुसार याचं उत्तर तुम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, येणं होतं काय माहितीये का, स्वतःला आपण इव्हॅल्युएट करतो आणि स्वतः इथं बघत असताना स्वतःचं नॉलेज अपडेट करण्याचा प्रयत्न करतो. याच्यासाठी माझ्याकडून वारंवार मध्ये प्रश्न विचारले जातात. उत्तर पटकन सांगा, कोणत्या ठिकाणी कोणत्या शहरामध्ये इथं राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झालेला होता, पटकन सांगा 1833 चा. आता याचा उद्देश काय होता, संवाद कौमुदी वर्तमानपत्र 1821 मध्ये पहिला अंक काढला आणि 1819 मध्ये इथं सुरुवात केली, तर याचा मूळ उद्देश काय होता, तर भारतामध्ये जी सतीची प्रथा जी होती, तर ही सतीची प्रथा नष्ट करण्यासाठी या संवाद कौमुदी वर्तमानपत्रातून जनजागृती केलेली होती. लक्षात ठेवा, हा उद्देश बऱ्याच पुस्तकामध्ये दिला जात नाही, म्हणून इथं काय केलेले, तर याचे पूर्ण डिटेल्स आपण दिलेले आहे. आता लक्षात आलं असेल ही पूर्ण संवाद कौमुदीची डिटेल, आणि म्हणून हे IMP आहे, यावरती फोकस करायचं, गौर करायचं तुम्हाला.
यानंतर आता महत्त्वाचं वर्तमानपत्र दुसरं अजून एक आलं जे कोणी तर राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेलं होतं. आता कोणतं आहे तर मिरत उल अकबार किंवा मिरात उल अकबार या नावाने या वर्तमानपत्राला ओळखलं जातं. ह्या तर याचे संपादक कोण होते राजाराम मोहन रॉय होते. याची सुरुवात 12 एप्रिल 1822 मध्ये झाली होती आणि या वर्तमानपत्राला सुद्धा किती वर्ष झालेले आहेत तर 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये 2022 200 वर्ष पूर्ण होणार आहेत. आता आपण 2021-22 मध्ये सफर करतोय. याची भाषा कोणती होती तर पर्शियन भाषेमध्ये होतं. याच्या अगोदरचं कोणतं होतं सावध कौमुदी लोकल लँग्वेज बंगाली भाषेमध्ये होतं. तर हे पर्शियन भाषेमध्ये होतं. याचं मुख्यालय कलकत्ता बंगाल प्रांतामध्ये होतं. आता हे वर्तमानपत्र कोणासाठी सुरू केलं होतं तर खास सुशिक्षितांसाठी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र होतं जे फारसियन पर्शियन भाषेमध्ये प्रकाशित होत होतं. आता लवकरच 1822 साली काय आला होता एक प्रेस ऍक्ट आलेला होता लक्ष ठेवायचं. आणि 1822 या प्रेस ऍक्ट म्हणजेच वर्तमानपत्र कायदा जो होता तर याच्यानुसार हे वर्तमानपत्र काय केलं होतं याचा निषेध केला म्हणून ह्या वर्तमानपत्र बंद करावं लागलं होतं राजाराम मोहन रॉय या आद्य समाजसुधारकांना. आणि ह्या वर्तमानपत्राची महत्वाची किती तर याची व्हॅलिडिटी खूप कमी कालावधीसाठी होती परंतु एक वेगळ्या प्रकारची छाप पाडून हे वर्तमानपत्र गेलेलं होतं. आता याच्यानंतर अजून एक वर्तमानपत्र येतं कधीच आहे तर 1821 मध्ये जे वर्तमानपत्र संवाद कौमुदी सुरू झालं होतं आणि त्याचं संपादक पद सांभाळणारे महत्वाचे व्यक्ती होते भवानी चरण कोण बंडोपाध्याय. तर यांनी कोणाबरोबर राजाराम मोहन रॉय यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर कधी 1822 मध्ये भवानी चरण बंडोपाध्याय यांनी साप्ताहिक या प्रकारामध्ये समाचार चंद्रिका ओके लक्षात ठेवा या समाचार चंद्रिका नावाचं वर्तमानपत्र 1822 मध्ये सुरू केलं होतं. केवळ कारण होतं की मतभेद झाले होते राजाराम मोहन रॉय यांच्याबरोबर. 1829 पासून हे वर्तमानपत्र आठवड्यातून किती तर 2 वेळा प्रकाशित होतं. परंतु सुरुवातीला कसं होतं तर हे साप्ताहिक होतं. या ठिकाणी आठवड्यातून 2 वेळा हे वर्तमानपत्र प्रकाशित होतं लक्षात ठेवा समाचार चंद्रिका. बघा आयोगाचे हात खूप लांब असतात बरोबर. जसे कानूनचे हात किंवा कायद्याचे हात खूप लांब असतात तसे आयोगाचे हात खूप लांब असतात. प्रश्न काढणारे एक्सपर्ट असतात. जिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही तिथपर्यंत ते एक्सपर्ट पोहोचतात आणि तिथून प्रश्न काढतात. आणि म्हणूनच इथं आपल्याला अभ्यास जो करायचा आहे तो एवढ्या डीपमध्ये करायचा आहे. PhD आणि MPhil करायचं नाही ते मार्गदर्शकांचं काम आहे. पण आपण काय करायचं आहे तर अभ्यास करत असताना आपण हे नॅरो थिंकिंग नाही ठेवायचे ब्रॉड थिंकिंग अभ्यास करायचा. आणि जे संदर्भ ग्रंथ आहेत हे वारंवार तेच वाचायचे. प्रश्न बऱ्याच वेळा तिथंच असतो ठीक आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी अवस्था असते आपली. प्रश्न तिथूच येतो पण आपण काय करतो तर वेगवेगळ्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. हे बिलकुल चुकीचं आहे. आता इथं महत्वाची तिसरी महत्वाची घटना आली नेक्स्ट कोणती आहे डेक्कन कॉलेज. या डेक्कन कॉलेजला आता स्थापनेला किती वर्ष झाले होते तर 200 वर्ष पूर्ण झाले. आता हे डेक्कन कॉलेज आहे. या डेक्कन कॉलेजचे बांधकाम जे आहे ते हे वेगळ्या पद्धतीचं आहे. यावरती आयोगाने प्रश्न काढण्याची शक्यता असते. आता लक्षात ठेवायचं डेक्कन कॉलेजची स्थापना इतिहास पुढे पाहणार आहोत त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये. पण इथे एकदा डेक्कन कॉलेज पाहून घ्या. तो स्थापनेवेळचा फोटो आपण इथं दाखवलेला आहे. आता या स्थापनेवेळचा फोटो त्याचबरोबर ही इमारत इथंच का आली सुरुवातीची कुठं होती सुरुवातीला कोणत्या नावाने हे डेक्कन कॉलेज काम करत होतं विद्यार्थी किती होते मदत कोणी केली विद्यार्थी कोण होते आणि शिक्षक कोण होते आणि त्याचबरोबर एल्फिन्स्टनची कामगिरी काय होती आणि पेशवेकालीन व्यवस्था काय होती पूर्ण डिटेल्स आपण डेक्कन कॉलेजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. आता लक्ष द्या पुण्यामध्ये जर तुम्ही बॉम्बे सॅपर्स किंवा खडकी किंवा एरोवड्याच्या भागामध्ये जर असाल किंवा संगमवाडीच्या भागामध्ये असाल तर तुम्हाला हे डेक्कन कॉलेजचं तिथं प्रशस्त इमारत दिसते की ज्याने भारताला खूप मोठे इतिहासकार दिले प्राच्यविद्या इतिहासकार दिले होते. त्याचबरोबर भारताचा प्राचीन भारताचा इतिहास करणारी अतिशय महत्वाची संस्था म्हणून या डेक्कन कॉलेज ओळखलं जातं. बस झालं आता पुण्याच्या या डेक्कन कॉलेज बद्दलच. आता जाऊया एक्झाम ओरिएंटेड काय आहे. याची स्थापना जी आहे ती 6 ऑक्टोबर 1821 मध्ये झाली बरोबर. आणि
या घटनेला 2021 मध्ये कंप्लीट किती वर्ष होणार आहेत, तर इथं 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत या घटनेला. लक्षात ठेवायचं 6 ऑक्टोबर 2021 मध्ये. सुरुवातीला याचं नाव काय होतं, हिंदू कॉलेज होतं, याचा पूर्ण डिटेल्स पाहणार आहोत इतिहास, परंतु फोटो बरोबर द्यायचं होतं म्हणून मी इथं दिलेलं आहे काय, तर हिंदू कॉलेज. ठीक आहे, हिंदू कॉलेज कोणत्या ठिकाणी सुरू झालं होतं पटकन कमेंट सांगा, तोपर्यंत पुढची स्लाइड येते. हिंदू कॉलेज कोणत्या वाड्यात सुरू झालं होतं. आता याचं विशेष काय होतं, जे एक्झामला विचारलं जातं, तर देशात तिसरं महाविद्यालय होतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात जुनं, पहिलं नाही, महाराष्ट्रातील सर्वात जुनं विद्यालय होतं. ठीक आहे, महाविद्यालय किंवा कॉलेज होतं. तर यावरती प्रश्न विचारला जातो की हे 6 ऑक्टोबर 1821 हिंदू कॉलेज नावाने सुरुवात केली होती आणि त्याच्याबरोबर देशातील तिसरं आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनं कॉलेज या नावाने या डेक्कन कॉलेजचा आपण काय करतो, गौरव करतो. याला 200 वर्ष पूर्ण झालेत. मग बघूया आता डेक्कन कॉलेजचा पूर्ण इतिहास काय सांगतोय आणि एक्झामला इथून बऱ्यापैकी प्रश्न येऊ शकतात, लक्ष ठेवायचे. आता इतिहास काय आहे डेक्कन कॉलेजचा, तर पेशवे कालावधीमध्ये, पेशवे काळात वेदशास्त्रांच्या अभ्यासासाठी संस्कृत पाठशाळांना काय दिली जात होती, फेलोशिप दिली जात होती, शिष्यवृत्ती दिली जात होती. आज जशा पद्धतीने एमफिल पीएचडी साठी फेलोशिप दिल्या जातात किंवा परदेशी शिक्षणासाठी, तर तशाच पद्धतीने वेदशास्त्रांच्या अभ्यासासाठी काय केलं जात होतं, संस्कृत पाठशाळांना इथं फेलोशिप दिल्या जात होत्या. आता एक सेनापतीचं नाव आलेलं आहे, त्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला गुगलवर शिकायचंय. ठीक आहे, आता सर सेनापती खंडेराव दाभाडे, खंडेराव दाभाडे म्हणजे कोणतं, तर पुण्याच्या जवळ असणारं तळेगाव दाभाडे जे आहे, तर तिथले खंडेराव दाभाडे. आता इथं खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूपत्रातील तरतूद होती, कोणती तरतूद होती, तर इंग्रज सरकारकडून जो दक्षिणा फंड किंवा दक्षिणा निधी जो होता, तर हा उपलब्ध करून दिला जात होता मृत्यूपत्राच्या तरतुदीनुसार. मग हा दक्षिणा निधीवरती तुम्ही कधी अभ्यास केला असाल, व दक्षिणा निधी बरोबर दोन महत्वाच्या व्यक्ती जोडल्या होत्या. दोन व्यक्ती कोण होत्या, तर डेक्कन कॉलेजचे प्राचार्य कोण, मेजर कॅन्डी. आणि त्यांनी 1852 मध्ये विश्रामबाग वाड्यामध्ये, जिथं हिंदू कॉलेज सुरू झालं होतं, आणि त्या विश्रामबाग वाड्यामध्ये काय केलं होतं, महात्मा फुलेंचा स्त्री शिक्षणाप्रती खूप चांगलं काम केलं म्हणून त्यांचा सत्कार केला होता फुले दाम्पत्याचा. आणि त्याचवेळी दक्षिणा प्राईज फंडातून महात्मा फुले यांच्यासाठी 25 रुपये हे मानधनाची तरतूद केली होती दक्षिणा प्राईज फंडामधून. लक्षात ठेवायचं, दक्षिणा निधी मधून, हे दक्षिणा निधी आहे. आणि हे दक्षिणा निधी कोणी सुरू केली होती, तर सेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूपत्रातील या तरतुदीनुसार. आता या निधीतून पुण्यामध्ये काय केलं होतं, तर संस्कृत पाठशाळा सुरुवातीला उदयास आलेल्या होत्या, कारण वेदशास्त्राचं एज्युकेशन इथं द्यायचं होतं. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे तत्कालीन गव्हर्नर कोण होते, तर इथं होते सर्वात लोकप्रिय माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन. ह्या माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी काय केलं होतं, तर आपल्या कारकिर्दीमध्ये एक मराठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. आता आपली कारकिर्द म्हणजे काय म्हटलं जातं याला, तर यांचा आपली कारकिर्द म्हणजेच काय, तर जेव्हा तिसरं मराठा युद्ध, आता तिसरं म्हटलं तर पहिले पण दोन सांगू देतो, नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल की कोणते दोन युद्ध झाले होते. तर 1775 ते 1782 हे पहिलं युद्ध झालं होतं. कोणाच्या कालावधीमध्ये, तर हे युद्ध झालं होतं वॉरन हेस्टिंग्ज यांच्या कालावधीमध्ये. याला सप्तवार्षिक युद्ध म्हटलं जातं. हे युद्ध कोणाला, हैदर अली याला बाजूलाच ठेवून, अंधारात ठेवून मराठ्यांनी, पेशव्यांनी काय केलं होतं इथं, तर या ठिकाणी सालबाईचा तह केला होता आणि ते युद्ध समाप्त केलं होतं, शांत केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं युद्ध झालं होतं 1803 ते 1805. ठीक आहे, या दरम्यान कोणी, तर 1802 मध्ये जेव्हा पुण्यामध्ये किंवा पेशव्यावरती तैनाती फौज लादलेली होती, तर त्याचवेळी इंग्रजांच्या विरोधामध्ये बाजीराव पेशवा दुसरा तर यांनी युद्ध केलेलं होतं. ठीक आहे, या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झालेला होता, या ठिकाणी इथं तह झालेला होता, सालबाईचा तह. आता याच्यानंतर इथं 1817 पासून 1818 एक जानेवारी पर्यंत जे युद्ध झालं होतं, तर हे तिसरं युद्ध होतं, लक्षात ठेवायचं. कुठं झालं होतं, पुण्यापासून 40 ते 50 किलोमीटर अहमदनगर रोडवरती असणाऱ्या कोरेगाव भीमा या ठिकाणी झालं होतं. आणि या युद्धामध्ये अगदी पेशव्यांचा दारुण पराभव केला होता इंग्रजांच्या थोड्याशा आणि छोट्याशा पराक्रमी फौजेनं. आणि याच्यामुळे काय झालं होतं इथं, तर हा एल्फिन्स्टन जो आला होता भारतामध्ये, तर यानं काय केलं होतं, तर मराठी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता या दरम्यानचा. आणि मराठी जाहीरनाम्यानुसार मग तो दक्षिणा प्राईज फंड निधी किंवा दक्षिणा फंड किंवा दक्षिणा निधी, तर याचा युटिलाइज करण्यासाठी मग पहिल्यांदा संस्कृत पाठशाळा आणि त्याच्यानंतर मग महत्वाच्या इथं कॉलेजेस सुरू होत गेले, हायस्कूल सुरू होत गेले. कसे ते इथं बघू आपण. आता त्यामध्ये ब्रिटिश सरकार काय करत होतं, तर पेशव्यांच्या म्हणजे एक काय केलं होतं, वचन दिलं होतं दक्षिणा निधीनुसार, काय
पेशव्यांची जेव्हा सत्ता निघून गेली होती तर त्यावेळी पेशव्यांच्या सर्व धार्मिक शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांचे तुम्ही संरक्षण कराल असं कोणी वचन दिलं होतं तर इंग्रज सरकारने. इंग्रज सरकारच्या वतीने बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं की आम्ही पेशव्यांच्या सगळ्याच धार्मिक शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांचं संरक्षण करू. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, तो निधी तयार केलेला होता. आता या आश्वासनाचं पालन करायचं होतं आणि म्हणूनच इथं काय केलं होतं, दक्षिणा निधीच्या अंतर्गत 6 ऑक्टोबर 1921 जे आपण सुरुवातीलाच डेट बघितलेली होती तर 6 ऑक्टोबर 1921 मध्ये विजयादशमीचा मुहूर्त पाहिला आणि या दिवशी पुण्याच्या विश्रामबागवाड्यामध्ये. आता हा विश्रामबागवाडा 2-3 घटनांशी संबंधित आहे. एक आहे महात्मा फुले किंवा फुले दाम्पत्य यांचा सत्कार, त्याच्यानंतर दुसरं जेव्हा वासुदेव बळवंत फडके यांनी बॉम्बस्फोट केला होता त्याचा आळ किंवा त्याचा आरोप हा न्यायमूर्ती रानडे यांच्यावरती केला होता आणि न्यायमूर्ती रानडे यांची पुण्याच्या बाहेर ट्रान्सफर केली होती. मग पटकन सांगा कमेंट बॉक्स मध्ये की कुठे ट्रान्सफर केली होती आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे कोणी, तर एमपीएससीने प्रश्न विचारलाय. तर याच विश्रामबागवाडा, विश्रामबागवाड्याला तुम्ही गेला असेल कधी, तिथं चहा प्यायला रोजच जाता, अभ्यासिका आहे, पुस्तकांचा भांडार आहे. तर या विश्रामबागवाड्यामध्ये काय केलं होतं, संस्कृत पाठशाळेचं विलीनीकरण केलं, एकत्रीकरण केलं आणि याच ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. त्याची तारीख आहे 6 ऑक्टोबर 1821 मध्ये आणि 2021 मध्ये त्याला 200 वर्ष पूर्ण झाले, 2 शताब्दी कंप्लीट केलेली होती या डेक्कन कॉलेजने, लक्षात ठेवायचं. परंतु इथं 1821 आहे बरोबर, आणि या 1821 मध्ये हा आहे विश्रामबागवाडा. ओके, आणि या विश्रामबागवाड्यामध्ये काय केलं होतं, हिंदू कॉलेजची स्थापना केली होती, संस्कृत पाठशाळेचं रूपांतर विलीनीकरण केलं आणि हिंदू कॉलेज स्थापन केलं होतं 6 ऑक्टोबर 1821 मध्ये. याच घटनेला किती वर्ष पूर्ण झाले, तर 200 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणून आपण इथं या घटनेला शिकतोय, कदाचित इथं प्रश्न येऊ शकतो, इतिहास आहे त्याचबरोबर कॉलेज आहे, एज्युकेशन आहे, महत्वाच्या व्यक्ती संबंधित आहेत, मग प्रश्न आयोग का काढू नये याच्यावरती. ठीक आहे, आता या नंतर पहिल्या वर्षी 143 विद्यार्थ्यांसह कॉलेजने भक्कम अशी मुहूर्त मेड रोवली होती, सुरुवात केली होती, दमदार सुरुवात झाली होती. आता जशा पद्धतीने तुम्ही एमपीएससी करता आणि एमपीएससीची परीक्षा जवळ आल्यानंतर पूर्ण ताकदीने जेव्हा लढता ना तुम्ही, कसं तर वेटिंग फॉर द सक्सेस इज वेटिंग फॉर यू अशा पद्धतीचं जेव्हा टॅगलाईन समोर दिसते, डीसी डीवायएसपीची गाडी दिसते, तर त्यावेळी काय दिसतं आपल्याला, तर फक्त ही मुहूर्त मेड अशा पद्धतीने रोवली होती. तर जशा पद्धतीने तुम्ही आता जोरात अभ्यास करता, आता हिंदू कॉलेज आणि त्याचबरोबर इंग्रजी शाळा, त्याला काय म्हटलं जातं, इंग्लिश स्कूल म्हटलं जातं, या दोन्हीचं विलीनीकरण करण्यात आलं. ठीक आहे, याच्यानंतर 7 जून 1851 ही तारीख महत्वाची आहे. ठीक आहे, 7 जून 1851 मध्ये एल्फिन्स्टन संस्थेच्या धर्तीवरती पुण्यामध्ये काय केलं होतं, तर पुना कॉलेजची स्थापना केली होती. हे नवीन काय केलं होतं, महाविद्यालय सुरू झालं होतं. काही ठिकाणी याचा उल्लेख आपल्याला संस्कृत कॉलेज संस्कृत कॉलेज म्हणून सापडतो. ठीक आहे, पुणे कॉलेजची स्थापना केली होती. आता या महाविद्यालयास कोण कोण महत्वाचे व्यक्ती ऍज अ प्रिन्सिपल म्हणून लाभले होते यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून पहिलाच माणूस आहे त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांचा सत्कार कोणी केला किंवा महात्मा फुले यांच्या शाळा महत्वाच्या शिक्षण कामासाठी 25 रुपये कोणाकडून दिले, कोणत्या निधीतून दिले, कोणी दिले होते, कुठे सत्कार केला होता, बरेच प्रश्न इथं विचारतात. तर या महाविद्यालयामध्ये सर थॉमस कॅन्डी हे पहिले प्राचार्य होते. कधीपासून हे प्राचार्य लाभलेले होते 1851 पासून 1857 पर्यंत हे थॉमस कॅन्डी प्राचार्य होते. त्याच्यानंतर सर एडविन अर्नाल्ड 1857 पासून 1860 पर्यंत हे प्राचार्य लाभले होते. त्याच्यानंतर डब्ल्यू ए रसेल 1860 ते 1862 पर्यंत प्रिन्सिपल होते. विल्यम वर्ड्सवर्थ 1862 ते 1864 यांच्यासारखे प्राचार्य या डेक्कन कॉलेजला लाभलेले होते आणि हे सगळे ब्रिटिश होते. लक्षात ठेवायचं की जे भारतीय पुरातत्व विभाग असेल किंवा भारताचा इतिहास असो, जो उकरून अभ्यास करण्याचं धाडस या लोकांनी दाखवलं आणि प्रोत्साहन दिलं होतं भारतीय इतिहास हा प्रेझेंट करण्यासाठीच, हे महत्वाचे प्राचार्य होते. आता विश्रामबाग वाड्याची जागा जी होती ती खूप अपुरी पडत होती, खूप कमी पडत होती, कारण विद्यार्थी संख्या 150 क्रॉस केलं होतं लगेच. आणि म्हणून त्यांनी काय केलं, 1863 मध्ये हे महाविद्यालय विश्रामबाग वाड्यातून कुठे, तर वानवडीला शिफ्ट केलं होतं. वानवडी म्हणजेच कोणता, तर ब्रिटिशांचा आज जिथं सदर्न कमांड आहे, तर त्या सदर्न कमांडच्या थोडस बाहेर त्याच्या आउट ऑफ एरियामध्ये काय केलं होतं, तर हे वानवडीला त्यांनी काय केलं, तर हे शिफ्ट करून दिलं होतं. आता वानवडीला शिफ्ट केल्यानंतर तिथं काही दिवस हे कॉलेज चाललं होतं, परंतु विद्यार्थ्यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन काय केलं होतं, तर या महाविद्यालयासाठी मोठी प्रशस्त
तटस्थ स्वतंत्र इमारत असावी अशा पद्धतीची काय केली तर या महाविद्यालयाच्या प्रशासकांना गरज वाटू लागली. मग पहिल्यांदा कुठं सुरू झालं होतं तर विश्राम बागवाडा, त्याच्यानंतर कुठं गेलं वानवडी, त्याच्यानंतर कुठं आलं होतं तर एरवड्यालाच डायरेक्ट आलं होतं. याच्यासाठी निधी प्राप्त झाला होता. मग कसा निधी प्राप्त झाला होता इथं दाखवला जातो. काय तर सर जमशेदजी जिजीभॉय हे इंग्रजांबरोबर राहून काय करत होते, भारतीय लोकांच्या सुधारणांसाठी अतिशय महत्वाची मदत करत होते. तर यांनी 1,00,000 रुपयाचं काय केलं होतं, अनुदान दिलं होतं. आणि अनुदान दिल्यामुळं नवीन इमारतीचं स्वप्न हे डेक्कन कॉलेजच्या इथं पूर्ण झालं होतं. कोणत्या वर्षी झालं होतं तर इथं बघा 15 ऑक्टोबर 1864 मध्ये एरवडा या ठिकाणी विद्यमान इमारत, विद्यमान म्हणजे सद्यपरिस्थितीमध्ये असणारी जी इमारत आहे, तर या इमारतीची आधारशिला बॉम्बे प्रांताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल, गव्हर्नर कोण होते सर हेनरी बॉर्टल फ्रेरे, तर यांच्या हस्ते ही आधारशिला किंवा त्याचा शुभारंभ केलेला होता या इमारतीच्या बांधकामाचा. मग इथं प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो कोणता, तर 1868 मध्ये व्हिक्टोरियन निओ गॉथिक ओके ही या वास्तुशैलीचा प्रकार आहे यावरती प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा इथं IMP लिहितो तिथं तुमचे आयोगाचे प्रश्न तयार होतात आणि परीक्षेच्या तोंडावर 100 आणि 200 पूर्ण वर्ष होणाऱ्या घटना येतात. म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेमध्ये कमीत कमी 1-2 प्रश्नांची अपेक्षा 100% आपण ठेवलीच पाहिजे. आता इथं बघा ही पद्धत कोणती आहे तर व्हिक्टोरियन निओ गॉथिक ही वास्तुशैली आहे. आता वास्तुशैली म्हटलं तर UPSC मध्ये काय दिलं जातो म्हणते का, संस्कृती, त्याचबरोबर बांधकाम साहित्य, त्याचबरोबर तुम्ही मुघल साहित्य बघितलं किंवा दिल्ली सल्तनत बघितलं तर बांधकाम साहित्यावरती प्रश्न ह्या 3 घटकांमध्ये विचारला जातो. ठीक आहे, आता याच्यामध्ये महत्वाचं ही व्हिक्टोरियन निओगॉथिक ही वास्तुशैली जी होती तर या वास्तुशैलीमध्ये सध्या ही बांधलेली इमारत सध्या सुद्धा तशाच अवस्थेमध्ये स्थित आहे आपल्याला दर्शन देते. आता इथं स्थलांतर झालं कधी 1868 मध्ये, लक्षात ठेवायचं 1864 पासून. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की बांधकाम कधी सुरुवात झाली आणि एंड कधी झालं आणि इमारत कधी पूर्ण झाली तर 64 ते 68 पर्यंत. आणि ही दिमागदार वास्तू कॉलेजचे रूपांतर या वास्तूमध्ये झालेलं होतं आणि त्याचे नामांतर काय केलं होतं तर डेक्कन कॉलेज असं नामांतरण करण्यात आलं. कधीचं, 1868 मध्ये इथं डेक्कन कॉलेज म्हणून याचं. आता डेक्कन कॉलेज का केलं याचं कमेंट बॉक्समध्ये लगेच एका शब्दामध्ये उत्तर पटकन द्यायचं. आता इथं जी मी वास्तुशैली सांगितलेली आहे तर ही वास्तुशैली कोणती, व्हिक्टोरियन निओ गॉथिक जी वास्तुशैली आहे तर अशा पद्धतीची ही वास्तुशैली. मग अजून एक कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की या व्हिक्टोरियन निओ गॉथिक वास्तुशैलीमध्ये पुण्यातील अजून कोणकोणत्या इमारती आहेत. तर 2010 जर्मनी बॉम्बस्फोट झाला 2010 पुण्यामध्ये कोरेगाव पार्कला आणि त्याच्यानंतर लाल देऊळ नावाचा आहे पुणे कमिशनर ऑफिसच्या बॅक साईडला एक मोठी इमारत आहे, इंग्रजांची प्रशस्त वास्तू होती आणि त्या वास्तुशैलीला सुद्धा कोणत्या वास्तुशैलीमध्ये बद्ध केलं तर या व्हिक्टोरियन निओ गॉथिक वास्तुशैलीमध्ये बद्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज गेला असाल कधी तर इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत सुद्धा याच वास्तुशैलीमध्ये आहे. म्हणजे पुण्यामध्ये असणाऱ्या बहुतांश इमारती ज्या आहेत ब्रिटिशकालीन तर याच वास्तुशैलीमध्ये बांधलेल्या इमारती आहेत, लक्षात ठेवायचं. आणि पुण्यातील जेवढे जेवढे जुने कॉलेजेस आहेत तर त्याची वास्तुशैली जी आहे तर या व्हिक्टोरियन निओगॉथिक वास्तुशैली बरोबर अगदी मिळती जुळती वास्तुशैली याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे, लक्षात ठेवा. आता या कॉलेजमध्ये विद्यार्थी कोणकोण लाभलेले होते किंवा विद्यार्थी कोणकोण शिकले होते महत्वाचं आहे तर इथं लोकमान्य टिळक, जहालवादांचे महत्वाचे व्यक्ती गोपाळ गणेश आगरकर, गुरुदेव रानडे म्हटलं जातं. गुरुदेव का म्हटलं जातं, न्यायमूर्ती. आणि गुरुदेव का म्हटलं जातं, अनेक व्यक्तींचे गुरु होते ते. मग कोणकोण होते, सल्लागार होते टिळक, लोकमान्य टिळकांचे. आता हे होते गोखले यांचे गुरु, त्याचबरोबर महात्मा गांधी, सॉरी गोखले हे महात्मा गांधी, गोखले हे महात्मा गांधींचे गुरु होते. आता हे अजून महत्वाच्या भारतातील अनेक जे मवाळवादी व्यक्ती आहेत तर यांचे गुरु होते आणि म्हणूनच त्यांना इथं न्यायमूर्ती गुरुदेव रानडे म्हटलं जातं. कृष्णशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य विका राजवाडे, कोश शास्त्रज्ञ वामन शिवराम आपटे, ठीक आहे वामन शिवराम आपटे यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने एकदा की हे कोणत्या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. त्याच्यानंतर RN दांडेकर, संगीतज्ञ विष्णू नारायण भातखंडे, त्याचबरोबर न्यायमूर्ती PB गजेंद्र गडकर, त्याचबरोबर सेनापती बापट होते आणि डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस होते. यांचा जिल्हा सांगा तुम्हाला आता काही दिवसांपूर्वी चर्चेमध्ये हे नाव होतं. तर अशा पद्धतीनं हे सगळे विद्यार्थी या डेक्कन कॉलेजचे होते आणि सगळे प्रसिद्ध नाव आहेत जे भारतीय इतिहासामध्ये जहाल, मवाळ, त्याचबरोबर क्रांतिकारी या गटामध्ये समावेश करून घेत होते स्वतःचा. आता याच्यामध्ये अजून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 2 व्यक्तींची नावं दिलेली आहेत. कोण तर लॉरेन्स, इथं लॉरेन्स फ्रँस किलकॉन
किलहॉर्न आणि त्याचबरोबर सर आरजी भांडारकर हे महत्वाचे दोन व्यक्ती जे आहेत, तर हे दोन व्यक्ती विद्यार्थी पण होते. कोण? तर हे आर भांडारकर जे होते तर या डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते. आता त्याचबरोबर विद्यार्थी असण्याबरोबर या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक या पदावरती सुद्धा काम केलं होतं. म्हणून इथं प्रश्न तुमचा विचारतात, काय विचारतात, की ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थी होते त्याच कॉलेजमध्ये काय झाले प्राध्यापक, मग खालील व्यक्तींचा गट ओळखा किंवा व्यक्ती ओळखा, या टाईपमध्ये इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता याच्यानंतर महत्वाचे व्यक्ती, आरजी भांडारकर जसे बॉम्बे विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी होते पहिल्या चार मध्ये, तशाच पद्धतीनं 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज जे स्थापन झालं होतं ते एल्फिन्स्टन कॉलेजमधून राजीनामा दिल्यानंतर त्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये तिथं प्रवेश घेणारे महत्वाचे व्यक्ती कोण आहेत? भाऊ दाजी लाड आहे. त्यांचं मूळ नाव काय आहे? डॉक्टर रामकृष्ण विठ्ठल लाड. यांच्यावरती प्रश्न बनतो, कारण आपल्याला कोणत्या नावाने परिचित आहेत? भाऊ दाजी लाड. मग इथं रामकृष्ण विठ्ठल लाड जे नाव आहे तर आपल्याला त्याचा आणि आपला खूप लांबपर्यंत संबंध नसतो. ठीक आहे, जसं आपण अभ्यास करताना एकच पुस्तक ठीक असतं, परंतु आपण काय करतो भाराभर चिंत्या घेऊन येतो आणि एकाही पुस्तकाचा धडाभ्यास व्यवस्थित होत नाही, तशाच पद्धतीने इथं होतं. काय तर यांचं नाव आपल्याला परिचित असतं, आयोग काय करतं इथून प्रश्न काढतं आणि मग आपला काय होतो तर क्लीन बोर्ड होतो त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं यांचा जन्म 7 सप्टेंबर 1822 मध्ये कुठं? तर गोवा मांजरी या ठिकाणी झाला होता, परंतु मृत्यू इथे 31 मे 1874 मध्ये झाला होता. मग प्रश्न इथे विचारला जातो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये या व्यक्तींचा समावेश होता का? नाही, बिलकुल नाही. म्हणून जेव्हा इथं या ऍप्लिकेशनमध्ये काँग्रेस पूर्व राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा टॉपिक जेव्हा मी घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये काँग्रेसला सपोर्ट करणारे भारतीय व्यक्ती, ब्रिटनचे व्यक्ती, त्याचबरोबर काँग्रेस स्थापनेच्या पूर्वी मृत्यू झालेले व्यक्तींची एक यादी बनवलेली आहे. ही इथं दिलेली आहे पूर्ण डिटेल्स. म्हणजे प्रश्न जिथं आयोग बनवू शकतं तर तिथपर्यंत जाऊन असे व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन ऍड केलेले आहे आणि म्हणून इथं ऍप्लिकेशनमध्ये जाऊन बॅच करायचे त्याच्यासाठी सांगतो मी. आता इथं काय सांगितलं बघा की 1874 मध्ये त्यांचा मृत्यू आहे, म्हणजेच 1874 नंतर जेवढ्या राजकीय संघटना किंवा जेवढ्या सामाजिक संघटना इथं स्थापन झाल्या होत्या तर याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता का? तर बिलकुल शक्यच नाही, कारण त्यांचा मृत्यूच इथं झाला होता. ठीक आहे, आता यानंतर यांची ओळख काय आहे? प्राच्य विद्या पंडित आहे. हे भलेही पेशाने डॉक्टर असतील तरी इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहासाची संसाधनं आणि अभ्यास करण्यामध्ये यांचा वेगळाच हातखंडा होता. आता त्याचबरोबर समाजसेवक आणि त्याचबरोबर पेशाने काय होते? डॉक्टर होते. आणि डॉक्टर असल्यामुळं त्यांना काय म्हटलं जातं? तर धन्वंतरी म्हटलं जातं. त्याचबरोबर इथं अश्विनी कुमार म्हटलं जातं ह्या दोन पदवींनी. आता तुम्ही धन्वंतरी तर अनेक वेळा ऐकलं असेल, अश्विनी कुमार पण म्हटलं जात होतं त्यांना. का? तर इथं खष्ट नावाच्या त्या बियांपासून कोणत्या रोगावरती? तर कुष्ठरोगावरती, म्हणजेच एका विचित्र अशा वेगळ्या रोगावरती त्यांनी औषध शोधून काढलं होतं. आणि आता आपण इथं जीवन आणि समाजकार्यामध्ये बघूया की इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी हे भाऊ दाजी लाड मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्य लक्षात ठेवा, अंडरलाईन करून ठेवा, हायलाईट करून ठेवा, पाठ करून ठेवा, लिहून ठेवा. कोणतं? महान व्यक्तींचं एक कॉमन वैशिष्ट्य आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे? त्यांचं वाचन प्रचंड होतं. त्यावेळी सोशल मीडिया नव्हती, यूपीएससी एमपीएससी काही नव्हतं, वाचन प्रचंड आहे. आणि ज्याचं वाचन प्रचंड आहे तो महान व्यक्तीमध्ये गणला जातो, लक्षात ठेवायचं. इथं काय आहे? तर इथं इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले होते. आता एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले यावरून अजून एक कॉमन गोष्ट सांगतो की भारतात जेवढे महत्वाचे समाजसुधारक झाले, आता सगळे नाही म्हणणार आहे, जेवढे महत्वाचे समाजसुधारक झाले तर त्यांचं एज्युकेशन एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालं होतं, इथं लक्षात ठेवायचं. मग तुम्ही गब्बर इज बॅक मूवी पाहिला असेल की त्या कॉलेजमधून शिकलेल्याची लिस्ट जसा तो कॉन्स्टेबल काढतो तर तशाच पद्धतीने याची लिस्ट बनवायचं काम तुम्ही करायचंय. काय? तर एल्फिन्स्टन कॉलेजमधून कोणकोणते महत्वाचे व्यक्ती शिकले आणि यांची एक लिस्ट बनवायचे, 100% त्यावरती प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवायचं. आणि यांनी काय केलं होतं? शिकण्यासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखला घेतला होता. आता यांच्या थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन बघूया, कारण यांच्या जन्माला किती वर्ष झाले होते. तर इथं बघा, पुसून टाकलं मी, 1822 मध्ये यांच्या जन्माला हे 200 वर्ष पूर्ण झाले होते आणि म्हणून आपण भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल शिकतोय द्विशताब्दी.
यांची जयंती. ठीक आहे. आता इथं शालेय शिक्षणानंतर लाडांना कुठं, तर एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये शिकवण्याची नोकरी मिळाली होती. मग तुमच्यासाठीच एक कामाचं दिलंय, काय, तर भाऊदाजी लाड इथं कोणता विषय शिकवत होते ते पटकन सांगा. भाऊदाजी लाड कोणता विषय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवत होते. आणि त्याचवेळी जेव्हा मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली, कोणत्या ग्रँड मेडिकल कॉलेजची, कोणत्या वर्षी झाली होती, तर याची छोटीशी स्टोरी 1845 मध्ये कुठं, तर कलकत्ता या ठिकाणी ग्रँड इथं मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं. आणि त्याच्या धर्तीवरती जो रॉबर्ट ग्रँड होते, ते रॉबर्ट ग्रँड कोण होते, तर बॉम्बे प्रांताचे 1834 पासून 1838 पर्यंत हे बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते. परंतु पुण्यात एकदा चक्कर मारायला आले होते, दापोडीजवळ अपघातामध्ये निधन झालं असं अनेक रेफरन्स बुक सांगतात. दापोडीमध्ये निधन झालं कधी, तर 9 जुलै 1838 मध्ये. आणि त्यावेळी यांनी काय केलं होतं, तर कलकत्त्याच्या धर्तीवरती बॉम्बे प्रांतात सुद्धा मेडिकल कॉलेज असावं अशी संकल्पना ग्रँडची होती. आणि म्हणून यांची शोक सभा जेव्हा ठेवली होती, कधी 1845 अगोदर थोडस, तेव्हा जगन्नाथ शंकर सेठ यांनी काय केलं होतं, तर रॉबर्ट ग्रँड यांच्या नावाने निधी गोळा केला आणि त्या कॉलेजचं नाव सुद्धा रॉबर्ट ग्रँड यांच्याच नावाने द्यायचं ठरवलं. आणि म्हणूनच इथं हे कॉलेज सुरू झालं होतं 1845 ग्रँड मेडिकल कॉलेज. आणि त्या कॉलेजमध्ये इथली शिक्षकाची नोकरी सोडली आणि त्यांना फॅरिस नावाची स्कॉलरशिप मिळाली भाऊदाजी लाड यांना. ठीक आहे. आणि फॅरिस नावाच्या स्कॉलरशिपने ही पहिली बॅच जी होती ती 9 लोकांची बॅच होती. ओके. आता 9 लोकांची बॅच इथं तुम्हाला दिलेली स्पर्धाग्रामध्ये. ठीक आहे. ऍप्लिकेशनमध्ये. आता 9 लोकांमध्ये महत्वाचे कोण होते, तर 3 भारतीय व्यक्ती होते. आता मी 2 लोकांची नावं सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला तिसरं नाव सांगायचंय. आता 2 लोकांची नाव सांगतो, तर एक व्यक्ती कोण होते, तर भाऊ दाजी लाड. आणि त्याचबरोबर प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते, तर डॉक्टर भाऊदाजी लाड आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर खडकर. तर हे महत्वाच्या 2 व्यक्ती होत्या. तर तिसऱ्या व्यक्तीचं नाव सांगा पटकन. हे कशासाठी सांगत नाही मी, की तुम्ही थोडं ऍक्टिव्ह आहात का नाही, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सस्पेन्स ठेवला जातो याच्यामध्ये. आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहिला, तुम्ही स्वतःचं काय करताय, तर इथं अनालिसिस करताय की मला जमतंय का नाही. मला रिकॉल नावाची सिस्टम एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे बघा, तर ही रिकॉल नावाची सिस्टम तुमची ऍक्टिव्ह आहे का नाही. आणि जोपर्यंत ती सिस्टम ऍक्टिव्ह होत नाही ना, तर हे डेड होतं तुमचं, लक्षात ठेवायचं. आणि हे तुम्ही हजारो तास जे अभ्यास करताना, तर तिथं 4 तासामध्ये तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, तर त्याचा परफॉर्म करायचा आहे. आणि 4 तासामध्ये परफॉर्म करायचं आहे, तर मी इथं व्हिडिओ बघत असताना तुम्हाला हे सुद्धा बघितलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून इथं 2 नावं मी सांगितलेली आहेत. अशा पद्धतीनं ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये यांनी प्रवेश घेतला. विद्यार्थी किती होते, 9 विद्यार्थी होते. आउट ऑफ 9, 3 पर्सन्स होते भारतीय व्यक्ती. ठीक आहे. सांगा पटकन, नसेल तर मी कमेंट करून सांगतो हा लेक्चर संपल्यानंतर. आता याच्यामध्ये 1850 वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा केला. आता काही ठिकाणी बघा, इथं रेफरन्स इतिहासामध्ये वर्ष, इतिहासामध्ये ठिकाण याच्याबद्दल खूप संभ्रमावस्था असते, त्याच्यामुळे वर्षावरती कोणी भांडण करायचं नाही. वर्ष इयर्स याच्यामध्ये 51 होऊ शकतं, 50 51 होऊ शकतं. काही पुस्तकामध्ये तुम्ही 1851 बघाल की 51 वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःचा इथं डॉक्टर की पेशा धारण केला होता. काही ठिकाणी तुम्हाला 50 दिसतं. ठीक आहे. आता इथं आपण 50 घेऊया. 1850 वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पहिली जी तुकडी होती 9 लोकांची, तर ह्या 9 लोकांची पहिली तुकडी 1850 बाहेर पडली. 1851 त्यांनी काय केलं होतं, मुंबईत डॉक्टर की हा पेशा अवलंबला आणि वैद्यकीय पेशाला अनुसरत त्यांनी काय केलं होतं, वैद्यकीय सेवेमध्ये किंवा वैद्यकीय फील्डमध्ये त्यांच्याच त्या फील्डमध्ये अमूलाग्र संशोधन केलं होतं. आता कोणत्या विषयावरती, तर महारोगावरती. आता महारोग कोणाला म्हटलं जातं, तर कुष्ठरोगाला महारोग म्हटलं जातं. आणि याच्यावरती त्यांनी कोणत्या वनस्पतीपासून, तर खष्ट या वनस्पतीच्या बियांपासून यावरती चांगला औषध शोधून काढलं होतं. आणि औषध शोधून काढलं म्हणून त्यांचं वैद्यक शास्त्रातील सर्वात मोठं योगदान आहे. अजून थोडी माहिती बघूया आपण, तोपर्यंत याचं नाव सांगा तिसरा व्यक्ती कोण आहे. ठीक आहे. याच्यानंतर महत्वाचं, आता यांच्या कामामुळे मुंबईमध्ये काय झालं होतं, तर मुंबईमध्ये जे काम केलं होतं किंवा भारतात महाराष्ट्रात जे काम केलं होतं, तर याची दखल जागतिक वैद्यकीय महत्वाच्या संस्थांनी घेतली. कोणत्या, तर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, तर या महत्वाच्या देशातील या वैद्यकीय संस्थांनी त्यांची दखल घेतली. आणि या परदेशातील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना काय दिलं होतं, मानद सभासद हे पद दिलेलं होतं. मानद सभासदत्व हे बहाल केलेलं होतं, लक्षात ठेवा. आता अजून एक महत्वाचं, बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना कोणती होती, तर ही राजकीय संघटना आहे 1852 कोणती, तर बॉम्बे असोसिएशन. आणि ह्या बॉम्बे असोसिएशन मध्ये
फरदूनजी होते, दादाभाई नवरोजी होते आणि त्याचबरोबर संस्थापक सदस्य म्हणून जगन्नाथ शंकर शेट होते. तर या महत्वाच्या व्यक्तींबरोबर इथं बॉम्बे असोसिएशनचे पहिले कोण चिटणीस सचिव होण्याचा मान हा भाऊदाजी लाड यांना मिळालेला होता. मग अजून एक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्यासाठी एक प्रश्न देतो की दादाभाई नवरोजी यांनी लंडनमध्ये एक संस्था स्थापन केली होती, संघटना, आणि त्या संघटनेची शाखा भारतामध्ये स्थापन केली होती किंवा ओपन केली होती आणि त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते तर भाऊदाजी लाड होते. मग ती संघटना कोणत्या वर्षी आणि कोणती होती हे कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगा. तोपर्यंत असं नाही मी तुम्हाला विचारतोय, याचा अर्थ असा आहे की तुम्ही रिकॉल किती करता याच्यासाठी मी तुम्हाला क्ल्यू देतोय आणि प्रश्न विचारतोय. आता यानंतर मुंबईतील प्रशासकीय राजकीय सुधारणांमध्ये सुद्धा त्यांनी अगदी खुशीनं भाग घेतलेला होता. आता यामध्ये 1869 काही ठिकाणी बघा 68 आहे, ठीक आहे, 1868 ते 69 या वर्षी ते काय झाले होते, पहिल्यांदा शेरफा झाले होते. इथं पहिल्यांदा काय म्हणून निवडले होते तर शेरीफ म्हणून निवडले होते आणि या शेरीफ म्हणजेच मुंबईचे नगरपाल या पदावरती त्यांची नेमणूक झाली होती. यालाच काय म्हटलं जातं तर शेरीफ असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं, या नावाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि दुसऱ्यांदा 1871 मध्ये परत त्यांची निवडणूक झाली होती शेरीफ किंवा नगरपाल या पदावरती, म्हणजे दोन वेळा हे नगरपाल या पदावरती काम करत होते. आता या पदावरती जेव्हा ते काम करत होते ना तर त्यावेळी त्यांनी भारतीय जनतेसाठी मुंबईच्या बॉम्बेच्या प्रेसिडेन्सीच्या जनतेसाठी खूप सारे चांगले महत्वाचे कामं केलेली होती, लक्षात ठेवायचं. आता त्यांनी संस्था कोणकोणत्या स्थापन केल्या होत्या बघा, पूर्ण डिटेल्स आपण घेतोय तर याच्यातून प्रश्न येणार, याच्या बाहेर थोडी प्रश्न जाणार आहे एवढे डिटेल्स घेतल्यानंतर. आता संस्था, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, लाईक कमेंट्स करायला बिलकुल विसरायचं नाही. कारण का तर तुम्ही जोपर्यंत लाईक्स आणि कमेंट्स करत नाही तोपर्यंत मलाही ताकद येणार नाही आणि जर ताकद आली तर अशा प्रकारची माहिती आपल्याकडून दिली जाते, माहितीचं काहीच कमी नाही. फक्त तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. आता मुंबईतील राणीच्या बागेमध्ये, त्या राणीच्या बागेला आता काय म्हणतात तर इथं जिजामाता उद्यान आज म्हटलं जातं. तर या राणीच्या बागेमध्ये व्हिक्टोरिया यांचा पुतळा बसवला होता, ठीक आहे, कोणी तर यांनी. आता हा कालावधी कोणाचा आहे, भाऊदाजी लाड यांचा आहे. 1950 ते 1960 दरम्यानचा कालावधी समजू आपण. आता या दरम्यान राणी कोण होती तर व्हिक्टोरिया राणी होती, जिवंतपणीच राणीचा पुतळा बसवला होता. या राणीचा कालावधी काय आहे तर राणी ही इंग्लंडची 1837 पासून 1901 पर्यंत, तर ती इंग्लंडची राणी त्याचबरोबर भारताची सम्राज्ञी होती, लक्षात ठेवायचं. आणि मग इथं प्रश्न विचारतात 1857 उठावाच्या वेळी इंग्लंडची राणी कोण होती, इथं एलिझाबेथ होती की व्हिक्टोरिया होती, तर परवानगी देताना एलिझाबाई होती आणि इथं 1857 वेळी कोण होतं तर व्हिक्टोरिया बाई होती, लक्षात ठेवायचं. अल्बर्ट म्युझियमचे नाव काय केलं होतं, 1935 मध्ये महाराष्ट्र सरकारने भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालय असं नामकरण केलेलं होतं, त्यांचा गौरव केला होता. ग्रँड मेडिकल कॉलेज ज्याची स्थापना इथं 1845 आहे, तर या ग्रँड मेडिकल कॉलेजची एक सोसायटी बनली कधी, 8 नोव्हेंबर 1851 मध्ये, आणि या सोसायटीचे उपाध्यक्ष बनले होते डॉक्टर भाऊदाजी लाड, लक्षात ठेवायचं. त्यानंतर नीतीवर्धक समाज नावाची एक संस्था स्थापन केली होती, नवीन आहे बघा, परीक्षेला येऊ शकते, नया आहे, ठीक आहे, यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे झाले भाऊदाजी लाड महत्वाचे व्यक्ती. आता भाऊदाजी लाड यांच्यावरती प्रश्न कशा आलेले आहेत तर सप्रमाण तुम्हाला दाखवून देतो की प्रश्न कशा पद्धतीने आले आणि आता जे शिकवलं त्यातून कसे येऊ शकतात. तर कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केलेला होता. आता हा परवाना अधिनियम काय असतो तर मग व्यापार असेल किंवा अनेक बाबतीमध्ये परमिशन घेण्याची होती आणि तो विपरीत कसा ठरेल, तर हा राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न 2013 आला होता आणि याचं उत्तर काय होतं, भाऊदाजी लाड होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर 1860 मध्ये दादाभाई नवरोजींनी, अच्छा मी तुम्हाला जी कमेंट करायला सांगितली होती तर त्या कमेंटवरती इथं हा प्रश्न आला होता, ठीक आहे. तर दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये कोणती संघटना स्थापन केली ज्याची शाखा मुंबईमध्ये, त्याचे अध्यक्ष दादाभाई नवरोजी होते, तर हा प्रश्न 1860 मध्ये दादाभाई नवरोजींनी कोणती ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठं केली होती, लंडन या ठिकाणी केली होती. 1869 मध्ये मुंबईमध्ये तिची शाखा स्थापन झाली होती. मग या मुंबईच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला आलेला आहे. एवढा साधा सोपा प्रश्न आहे हा, युट्यूबचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा एकच प्रश्न नाही तर 10 प्रश्न इथं कव्हर होतील, एकही प्रश्न राहणार नाही. आणि याचं उत्तर काय आहे तर डॉक्टर भाऊदाजी लाड आहे, 2013-2019. मग यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो तर मी यांना का स्किप करायचं, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढची महत्वाची घटना आता येते, पण याच्या अगोदर थोडीशी सूचना आहे आणि त्याच्यानंतर एक छोटीशी स्टोरी पण आहे. आता इथं सूचना काय आहे तर परत एक सूचना आली की इतिहासाचं
सगळ्या बॅचेस आपल्या स्पर्धाग्राम मध्ये याच ताकदीचे व्हिडिओ एवढ्याच इन्फॉर्मेशन डीप इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ आहेत. तुम्ही 1760 व्हिडिओ आणि बाकीचं पुस्तक वाचण्याची गरज नाही, सगळी माहिती इथे सांगितली जाते. कारण का, तर सगळी पुस्तकातून माहिती काढून तुम्हाला शिकवली जाते. इथं राज्यसेवा पूर्व मुख्य गट क आणि ग ब यांचे सगळे इथं व्हिडिओ याचे बॅचेस आहेत. त्याचबरोबर डिपार्टमेंट, त्याचबरोबर वनसेवा, कृषी आणि सरळ सेवा यांच्या सगळ्या बॅचेस या स्पर्धाग्राम ऍप्लिकेशन मध्ये आलेल्या आहेत. आता तुम्हाला या ऑफिसच्या नंबरला फोन करायचा आहे किंवा इतिहासाबद्दलची काही शंका असेल किंवा बॅच बद्दल जर काय विचारायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. याच्यानंतर छोटीशी एक स्टोरी आहे. आता स्वतःला तुम्ही इव्हॅल्युएशन करता का? नाही करत आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एका पेंटरची, एका विद्यार्थी पेंटरची तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो एका मिनिटासाठी. आपल्या प्रत्येक लेक्चर मध्ये काहीतरी मोटिवेशन असतं, प्रत्येक लेक्चर मध्ये मी काहीतरी सप्रमाण उदाहरण देत असतो की जे तुम्हाला बसतं. पाठीमागे सांगितलं होतं मार्क झुकेरबर्ग आणि स्टीव्ह जॉब्स का वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे त्या दोघांनी जसं सांगितलं उदाहरणातून मी दाखवून दिलं, तर तशा प्रकारे तुम्ही एमपीएससी साठी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आता इथून काय मी सांगणार आहे की एक विद्यार्थी होता, ठीक आहे, पेंटिंगचा सगळा कोर्स शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला वाटलं काय की आपण एक पेंटिंग बनवावी. ओके, आता त्याच्या शिक्षकाने त्याला सांगितलं की तू एक पेंटिंग बनव आणि पेंटिंग सार्वजनिक ठिकाणी लावणे. या मुलाने खूप छान अशी पेंटिंग बनवली, सार्वजनिक ठिकाणी ती पेंटिंग काय केली त्यानं ठेवली आणि त्याच्याखाली एक वाक्य लिहिलं, पाटी ठेवली, पाटीवरती लिहिलं होतं की या पेंटिंग मधल्या चुका काय करा तो तुम्ही त्याला दाखवून द्या. आता तिथं लोक जमू लागले आणि लोकांनी जमल्यानंतर काय केलं तर या पेंटिंगवरती काही लोकांनी गोल करायला सुरुवात केली, काही लोकांनी चौकोन, काही लोकांनी त्रिकोण, काही लोकांनी रेषा मारायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं ह्या पेंटिंगवरती काय केलं तर लोकांनी चुका लिहायला सुरुवात केली. लक्ष ठेवा याचा मतितार्थ, याचा स्टोरीचा अर्थ काय येतो, तर लोकांनी अशा पद्धतीने इथं जेव्हा चुकाल काढायला सुरुवात केली तर हा विद्यार्थी नाराज झाला. काय तर याला आत्मविश्वास होता की माझ्या पेंटिंगमध्ये एकही चूक सापडणार नाही. आत्मविश्वास अति नसावा, आत्मविश्वास असावा असं वाटतं ना आपल्या राज्यसेवा पूर्व मुख्य कंबाईन पूर्व मुख्य निघू शकते, पण तो कदाचित तो आपला तो मोठा आत्मविश्वास असतो, अति आत्मविश्वास असतो, तो आपल्याला अगदी रसा तळाला नेऊन ठेवू शकतो. परंतु याला तसंच वाटत होतं आणि याने काय केलं तर तो रागावला, तो नाराज झाला आणि नाराज झाल्यानंतर तो परत आपल्या शिक्षकाकडे आला आणि शिक्षकाला सांगितलं की महाराज, गुरुजी, सर, आदरणीय, मला असं वाटत होतं की मी परफेक्ट आहे पण लोकांनी तर या पेंटिंगवरती सगळेच गोल गोल करून दिलेत. आता तो गुरुजी हसले, सर हसले आणि त्यांनी सांगितलं एक काम कर, तू तशीच पेंटिंग बनव आणि ती पेंटिंग बनवून आणि तिथं नेऊन ठेव आणि ही पेंटिंग जी तू काय केलेली आहे, जी गोल गोल केलेली लोकांची पेंटिंग आहे, चुका दाखवलेली जी पेंटिंग आहे, तर ती बाजूला ठेव, नवीन पेंटिंग ठेव आणि काय कर तर खाली एक पाटी लिही की ज्या चुका ज्या मला दाखवलेल्या आहेत तर त्या चुका तुम्ही दुरुस्त करून द्या. अहो, एकाही माणसाने त्याच्यावरती पेंटिंग करायला पुढे हात दजावला नाही, पुढे आला नाही तो. त्यांनी काय केलं माहितीये का, तर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली की अति उत्तम, अति सुंदर, खूपच छान, अप्रतिम, अशा प्रकारचं इथं काय होतं की तुमच्यावरती लोक नावं ठेवतील. पण तुम्ही काय करायचंय तर बिलकुल कोणत्याही नावाला किंवा कोणत्याही कोणाच्याही कमेंटला बिलकुल न घाबरता इथं काय करायचंय तर तुम्ही जे करता ते इतरांना जमत नाही म्हणून इतरांपेक्षा तुम्ही वेगळं करत असता याच्यावरती ठाम विश्वास ठेवायचा आणि आपण जे करतोय ते पूर्ण ताकदीनिशी करतोय. अशा प्रकारे ही पेंटिंगवाल्याची छोटीशी स्टोरी. प्रत्येक लेक्चरमध्ये दोन तीन असतील. फक्त काय करायचं, लेक्चर आलं की त्याच्यावर तुटून पडायचं. एक्झाम ओरिएंटेड सगळी माहिती दिली जाते. आता हे झालं तुमच्यासाठी. काय आहे तुमच्यासाठी, तर इव्हॅल्युएशन करता का स्वतःचं? आपल्या चुका जगात कधीच सापडणार नाहीत आपल्याला, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पण आपल्याला इतरांच्या चुका मात्र खूप लवकर सापडतात. म्हणून आपलं एक सर्कल बनवा. ओके, आणि आपलं एक सर्कल बनवून त्याच्यामध्ये काय करायचंय तर आपल्या चुका आपल्या मित्राला सांगायला सांगा, आपल्याला सांगायला सांगा, लक्षात आणून द्यायला सांगा, जेणेकरून तुम्हाला संधी मिळेल थोडंसं अपग्रेड होण्याची, संधी मिळेल तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची. नसेल तर आयुष्यभर आपल्याला चुका आपल्या कधी सापडत नाहीत. म्हणून इथं आपल्या चुका नाही तर आपल्या स्टडीचं इव्हॉल्युशन करण्याची संधी द्या स्वतःला आणि आपल्या मित्रांकडून हे इव्हॉल्युशन करून घेण्याचा प्रयत्न करा. हे नवीन शब्द आहे. त्याच्यानंतर लर्न फ्रॉम एव्हरीवन. काय प्रकार असतो तर रस्त्याने छोट्या मुलाकडून सुद्धा रस्ता आपल्याला जर कळाला ना तर आपलं कित्येक किलोमीटरचं अंतर वाचू शकतं. म्हणजेच काय आहे तर प्रत्येकाकडून काहीतरी शिकून घ्या. म्हणजेच तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुमच्या गावात, तुमच्या अभ्यासिकेमध्ये, पुणे सिटीमध्ये, सदाशिवपेठेमध्ये कुठंही अभ्यास करत असाल ना तर प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. पण ती शिकण्याचा प्रयत्न करा. इथं मास्तर लोक, शिक्षक लोक तर तुम्हाला शिकवतातच, परंतु रस्त्याने, अभ्यासिकेमध्ये, इतर कोणत्याही ठिकाणावरून शिकण्याचा प्रयत्न करा ज्याच्यातून तुम्हाला फक्त पुस्तकी किडा असणं कामाचं नाही तर तुमच्यामध्ये
अगदी काय असायला पाहिजे, सेल्फ इंटेलिजन्स सुद्धा असायला पाहिजे, ज्याच्या जोरावरती तुम्ही अधिकारी होऊ शकता. पुस्तकी किडे एमपीएससीला नकोय, त्यांना काय पाहिजे, तर त्यांना पाहिजेत अगदी आदर्श व्यक्ती, त्यांना पाहिजेत अगदी व्यावहारिक व्यक्ती, त्यांना व्यवस्थित असणारे व्यक्ती पाहिजेत की जे सर्वांग फुलफिल असतात. आणि म्हणूनच तुम्हाला हे प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याची गरज असते. ठीक आहे, आता याच्यानंतर महत्वाचं आहे, अभ्यासासाठी स्मार्ट टिप्स बनवलेल्या आहेत का तुमच्या, आणि ह्या टिप्स ज्या असतात ह्या फक्त तुम्हालाच ऍक्सेस देतील, अशा स्मार्ट टिप्स बनवा जे परीक्षेच्या कालावधीमध्ये तुम्हाला अतिशय महत्वाची मदत करतील. आता हे झालं तुमच्यासाठीचं, मग आपण जाऊया पुढच्या घटनेकडे. शेवटची घटना कोणती आहे, तर या घटनेला 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कोणती घटना आहे, मुंबईची हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी, की जिला स्कूल बुक सोसायटी या नावाने इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, स्कूल बुक सोसायटी, त्यालाच मराठीमध्ये शाळा पुस्तक मंडळी म्हटलं जातं. याची स्थापना कधी, 1819 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर म्हणून हे आलेले होते. कधी, 1819 अगोदर. ठीक आहे, आता याच्यामध्ये गंमत अशी होती की मुंबईमध्ये असणारे समाजसेवक जगन्नाथ शंकर सेठ आणि त्याचबरोबर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या दोघांची चांगली घट्ट मैत्री जमली होती. त्याचं कारण असं होतं की नाना हे कोणत्याही इंग्रजाला विरोध करत नव्हते. अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा भारतात पहिली रेल्वे धावली होती, कुठून कुठं धावली कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर भारतात पहिली रेल्वे जी धावली होती तर त्या रेल्वेचं महत्वाचं फर्स्ट क्लासचं तिकीट, त्याला काय म्हणतात माहितीये का, तर गोल्डन पास म्हटलं जातं. आणि हा गोल्डन पास मिळवणारे पहिले व्यक्ती जगन्नाथ शंकर सेठ आहेत, म्हणजे पहिले भारतीय प्रवासी कोण, तर जगन्नाथ शंकर सेठ. एवढं जमत होतं इंग्रजांबरोबर. आता या दोघांनी काय केलं, जगन्नाथ शंकर सेठ यांनी काय केलं होतं, इंग्रजांच्या मदतीने इथं 1822 मध्ये लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या मदतीने मुंबईची हैंद शाळा आणि त्याचबरोबर स्कूल बुक सोसायटीची स्थापना केली 1822 मध्ये. आणि याच घटनेला किती वर्ष पूर्ण झाले, तर 200 वर्ष पूर्ण झाले. म्हणून आपण इथं काय शिकतोय, तर 2022 मध्ये 200 वर्ष म्हणून आपण ही 200 वर्षाची घटना याच्यामध्ये शिकतोय. आता या शाळेला मदत कोणी केलेली होती, तर या व्यक्तीचंही नाव महत्वाचं आहे, सकाळ छत्रे. या व्यक्तीनं इथं काय केली होती, तर या मुंबई हैंद शाळा किंवा इथं पाठ्य पुस्तक मंडळी या शाळेला इथं सकाळ छत्रे यांनी मदत केली होती. आता इथं महत्वाचे व्यक्ती आहेत, कोण व्यक्ती आहेत, तर आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हटलं जातं. कोण, जगन्नाथ शंकर सेठ. त्यांचं आडनाव काय होतं, मुरकुटे होतं, यावरती प्रश्न विचारला जातो. यांचं घराणं कुठून आलं होतं, म्हैसूर वडियार या संस्थानामधून. जेव्हा 1799 मध्ये इथं टिपू सुलतान यांचा पराभव झाला 1799 आणि त्यावेळेला काय केलं होतं, तर यांच्या वडिलांना खूप मोठी प्रचंड संपत्ती मिळाली आणि तिथून ते मुंबईच्या भागामध्ये शिफ्ट झाले होते. जगन्नाथ शंकर सेठ यांची जेव्हा जन्मतिथी, जयंती किंवा पुण्यतिथी येईल, तर त्यावेळी त्यांच्यावरती विशेष व्हिडिओ बनवू आपण, तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, आता यानंतर पुढं, याचे रूपांतर कशात केलं होतं, या संस्थेचं रूपांतर 1824 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये केलं होतं. एक सांगतो की पुस्तक जर बघत असाल किंवा वेगवेगळ्या वेबसाईट जर बघत असाल, तर इथं वर्ष जे दिले जातात, तर याच्याबद्दल खूप संभ्रम अवस्था आहे, परंतु काही अगदी महत्वाचे ऑथेंटिक सोर्सेस वापरून ह्या डाटा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, याच्यावरती खूप अभ्यास केला जातो. ठीक आहे, आता 1824 मध्ये याचं नाव बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असं केलेलं होतं. आता याचं महत्व काय होतं, तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही मुंबई इलाक्यातील पहिलीच एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होती, पहिलीच एज्युकेशन संबंधी काम करणारी पहिली संस्था होती, म्हणून याला मैलाचा दगड असं म्हटलं जातं, ह्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीला. आता याचं रूपांतर कधी झालं, याचं रूपांतर कशामध्ये केलं होतं, तर एल्फिन्स्टन नेटिव्ह एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं रूपांतर झालेलं होतं. ठीक आहे, यानंतर 1855 नंतर म्हटलेलं आहे. ठीक आहे, काही ठिकाणी 1856 डायरेक्ट वर्ष दिलेले आहे. 1856 नंतर कॉलेज आणि महाविद्यालय हे याचं, कॉलेज आणि महाविद्यालय हे वेगवेगळं केलं होतं, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी एल्फिन्स्टन फंड गोळा केलेला होता. तो एल्फिन्स्टन फंडाची रक्कम आणि त्याचे महत्वाचे खजिनदार व्यक्ती कोण होते, तर महत्वाचे व्यक्ती होते जगन्नाथ शंकर सेठ, नाना जगन्नाथ शंकर सेठ, आणि यांच्या अंतर्गत हा फंड देण्यात आलेला होता. हे कोण आहेत, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहेत की जे बॉम्बे प्रांताच्या हितासाठी आणि महत्वाचा निर्णय घेत होते. यानंतर एल्फिन्स्टन हायस्कूल आणि कॉलेज याच्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता, तर जगन्नाथ शंकर सेठ यांचा सहभाग होता. आणि एल्फिन्स्टन जे आहे, तर हे त्यांचे चांगले जवळचे मित्र बनले होते, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने काय करते, यश तुमची वाट बघते, सक्सेस इज वेटिंग फॉर यू,
पूर्ण ताकदीने अभ्यास करा, जेवढी अभ्यास जेवढी एमपीएससीची प्रश्न काढण्याची कॅपॅसिटी असते, जशा पद्धतीने एमपीएससी प्रश्न काढतं तर तशा पद्धतीने तुम्ही त्याला अनुसरून अभ्यास करा। त्याचा एक साचा आहे एमपीएससीचा प्रश्न काढण्याचा, त्या साच्यामध्ये तुम्ही काय करायचंय स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न करा। म्हणजेच इथं यश तुमची वाट बघतंय, सक्सेस इज वेटिंग फॉर यू, लक्षात ठेवायचं आणि पूर्ण ताकदीने अभ्यास करा। 100 वर्षाचा व्हिडिओ जशा पद्धतीने पूर्ण इम्पॉर्टंट आहे तशाच पद्धतीने हा 200 वर्ष पूर्ण झालेला व्हिडिओ सुद्धा तुमच्या येणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी आणि एक्झामसाठी अतिशय महत्वाचा रोल प्ले करणार आहे। म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघा, बघून थांबू नका, लाईक कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांमध्ये फैला दो, स्प्रेड करा, ठीक आहे, पसरवा, शेअर करा। त्याच्याशिवाय तुमच्याबरोबर त्यांचंही भलं होणार नाही। थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी। थँक्यू।